गरमागरम ज्वारीची भाकरी पोपट वांग्याची रस्सेदार भाजी मस्त सोबत कांदा लिंबू आणि पोपट मिरची झकास वेत आहे चला तर मग बघूया प्रीतीसाम रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे आपण घेतलेले आहेत पोपटीचे दाणे म्हणजेच पावट्याचे दाणे किंवा वालपापडीचे दाणे असेही म्हणतात इथे मी घेतलेले आहेत पोपट वांगे तर पोपट वांगी म्हणजेच पोपटी कलरची वांगी आहेत म्हणून त्याला पोपट वांगी म्हणतात कोथिंबीर घेतलेली आहे फ्रेश धुवून घेतलेली आहेत बटाटे आपण तीन घेतलेले आहेत आणि ते सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत टोमॅटो तीन घेतलेले आहेत मस्त लाल बुंद कढीपत्ता घेतलेला आहे एक गड्डा लसूण सोलून घेतलेला आहे त्यानंतर इथे आपण कांदे घेतलेले आहेत चार मध्यम आकाराचे आणि पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत तर अशा आपल्या भाज्या आहेत ह्या त्यानंतर इथे आपण मसाले घेतलेले आहेत तर मसाल्यांमध्ये बेसिक मसालेच आहेत धना पावडर जिरा पावडर गरम मसाला मोहरी घेतलेली आहे कश्मीरी रेड चिली पावडर आहे चवीनुसार मीठ घालणार आहोत घरगुती मसाला आहे हळद हिंग आणि थोडासा गूळ तर असं आपलं हे साहित्य आहे तर आता आपण फोडणीची सुरुवात करूया इथे मी कढईमध्ये तेल घालून घेते आहे तर तेल ह्या भाजीला थोडंसं आपल्याला जास्त लागणार आहे एक चमचा मी मोहरी घातलेली आहे आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये घालायचं आहे लसूण आणि लसूण छान असा खमंग सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर इथे लसूण छान सोनेरी रंगावर आलेला आहे त्यामध्ये आपण घालूया कडीपत्त्याची पानं आणि त्यानंतर घालूया हिंग आणि ह्यामध्येच आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत आणि छान कांदा आता सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर कांदा सोनेरी रंगावर आला की त्यामध्ये आपण घालणार आहोत आलं आणि मिरची एक चमचा आल्याची पेस्ट आणि एक चमचा आपण मिरची पेस्ट घातलेली आहे कांदा छान परतवून झाला की त्यामध्ये आपण बटाटे घालूया तर बटाट्याच्या अशा बारीक फोडी करायच्या आहेत आणि छान आता तेलामध्ये आपल्याला ह्याला परतवून घ्यायचं आहे बटाटे लवकर शिजत नाहीत त्यामुळे मग बटाटे आपण सुरुवातीला घातलेले आहेत आणि ह्यामध्येच आता आपण घालूया पोपटीचे दाणे किंवा पोपट दाणे तर हे पोपटदाणे पण शिजायला जरा वेळ लागतो त्यामुळे आपण सुरुवातीला बटाटे आणि पोपटदाणे ह्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि आता छान आपण तेलामध्ये त्यांना परतवून घेऊया आणि पन्नास टक्के आपण ह्याला शिजवून घेणार आहोत अगोदर तर इथे आपण झाकण जाकन ठेवू झाकणावर थोडंसं पाणी ठेवू म्हणजे खाली लागणार नाहीत आणि हे शिजवून घेऊ तर इथे आता पन्नास टक्के आपण शिजवून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आता आपण वांगी घालणार आहोत तर वांगी लगेचच शिजतात त्यामुळे बटाटा आणि पोपटीचे दाणे आपण अगोदर थोडेसे शिजवून घेतलेले आहेत तर आता आपण ह्यामध्ये वांगी घालूया तरी ही पोपटी वांगी आपण ह्यामध्ये घातलेली आहेत वांग कापल्यानंतर ते लगेचच पाण्यात घालायचं चा। म्हणजे छान ताजी तवानी राहतात काळी पडत नाहीत तर आता हे सर्व आपण तेलामध्ये परतवून घेऊया छान असं ह्याची भाजी ही खूप चवदार बनते आता हे छान परतवून झालं की ह्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर इथे मी घेतला आहे एक चमचा धणा पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा गरम मसाला इथे मी घरगुती मसाला घेतलेला आहे तर तुम्ही ह्याऐवजी गोडा मसाला किंवा काळा मसाला देखील वापरू शकता खूप छान चवदार भाजी बनते त्यानंतर कश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे एक चमचा आपण हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया तर इथे मी जो घरगुती मसाला घेतलेला आहे तो मी अडीच चमचे घालून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला वापरू शकता आणि थोडंसं आपण ह्यामध्ये पाणी घालून घेऊया म्हणजे ते खाली तळाशी लागणार नाही आता आपण हे शिजवून घेऊया तर इथे आपण हे शिजवून घेतलेलं आहे एक पाच मिनटं खूप छान कलर आला आहे ह्या भाजीला तुम्ही बघू शकता आणि छान मस्त मिळून येईल ही भाजी तर आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत टॉमॅटो तर इथे मी टॉमॅटो बारीक बारीक चिरून घेतलेला आहे तीन टॉमॅटो मी घेतलेले आहेत आणि आता हे छान मिक्स करून घेऊया आता हे सर्व मिक्स केल्यानंतर टॉमॅटोचं छान पाणी ह्यामध्ये निघेल आणि ह्या पाण्यातच आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे थोडंसं पाणी आपल्याला वरून घालावं लागेल तर इथे मी थोडंसं पाणी हे घालून घेते आता आपण छान ही भाजी शिजवून घेतलेली आहे एक पाच ते सात मिनटं आणि आता तुम्ही बघू शकता खूप सुंदर ही एकजीव झालेली आहे तर आता बटाटा शिजला की नाही ते आपण बघूया बटाटा शिजला म्हणजे आपली भाजी संपूर्ण शिजली असं समजावं तर इथे बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे तर आता आपण एक दोन चार मिनटं त्याला पुन्हा शिजवून घेऊया व्यवस्थित म्हणजे सर्व एकजीव होऊन जाईल आता ह्यामध्ये आपण घालूया गूळ तर गूळ ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर जरूर घाला थोडासा अगदी थोडासा हा गूळ आपल्याला घालायचा आहे एक तुकडा त्याने छान चव येते ह्या भाजीला म्हणजे तिखट आणि थोडंसं गोड अशी चव ह्यामध्ये येईल आणि वरून आपण भरपूर कोथिंबीर घालूया म्हणजे आपली भाजी मस्त अगदी छान टेम्पटिंग होईल तर आता तुम्ही बघू शकता ही भाजी किती सुंदर बनलेली आहे मस्त एकजीव झालेली आहे अगदी लग्नकार्यात जशी भाजी बनते तशीच ही भाजी तयार झालेली आहे तर छान आपण त्याला मिक्स करून घेतलेला आहे तर आता आपण एक दोन ते तीन मिनटं ह्याला पुन्हा व्यवस्थित शिजवून घेऊया तुम्ही इथे बघू शकता आपली भाजी किती सुंदर बनलेली आहे अगदी मस्त छान एकजीव झालेली आहे चला तर मग आता ह्याला सर्व करूया आपण तर इथे आपण एका बाउलमध्ये ही भाजी काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते आहे भाजी कलरही त्याला खूप सुंदर आलेला आहे आणि मस्त मिळून आलेली आहे त्याचा रस्साही खूप छान झालेला आहे अप्रतिम तर ता आता आपण ताट वाढून घेऊया भाजी आपण वाढलेलीच आहे आता त्यासोबत आपण कांदा घेऊया लिंबू घेऊया आणि इथे मी घेतलेले आहे पोपट मिरची आणि मी इथे बनवले ज्वारीची भाकरी तर इथे आपण घेऊया ह्या ज्वारीच्या भाकऱ्या आणि ह्यावर घालूया आपण साजूक तूप खूप छान बेत आहे आणि ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आवडलं तर लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तो तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय